नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवरील स्मशानभूमीजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये एकूण 10 गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या अपघातामध्ये काही शाळकरी मुलंही जखमी झाल्याची माहिती मिळाली असून कात्रज कोंढवा रस्त्यावर सातत्यानं अपघाताच्या घटना पाहायला मिळत असून आता याकडे प्रशासनानं गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ये थांबतो होता.